बैठकानंतर ठरली. काल रत्नागिरीला आम्ही राणे साहेबांचा फॉर्म भरण्यासाठी गेलेलो आणि रत्नागिरीचे रस्ते अपयोग पडले. एवढी गर्दी ही सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये अक्षरशः परिस्थिती अशी आहे की राणे साहेबांचा फॉर्म भरून झाला तर आवाज बंद करतो. राणे साहेबांचा फॉर्म भरून झाला तरी पण येणारी लोक येतच नाही. अनेक लोक रत्नागिरीच्या रस्त्यावर टाकलेली होती. हे जे प्रेम आहे हे प्रेम ही एक संधी असते. राणे साहेब असं व्यक्ती नको आहे की त्यांनी संपूर्ण कोकणासाठी काम केलं. आजकाल जसं म्हटलं जात होतं की शिवसेनेतून जो नेता बाहेर पडतो तो पुन्हा निवडून येत नाही, परंतु राणे साहेब एकटे बाहेर पडले नाही. त्यांनी आमच्याबरोबर 11 आमदारांचे राजीनामे स्वतःचा राजीनामा. शेवटी तुमच्याकडे जर काम करायची क्षमता असेल तर तुम्हाला मंत्रीपद दिलं जातं. अगोदर राज्यमंत्रीपद दिलं जातं, त्याच्यानंतर कॅबिनेट मंत्रीपद दिलं जातं आणि ज्या ज्या वेळेला अशी पदं राणे साहेबांना मिळालेली आहेत त्यांनी आपली जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून केंद्राच्या मध्ये सर्वात मोठं खातं हे त्यांना मिळालेलं आहे आणि त्या खात्याचं त्यांनी सोनं करून दाखवलेलं आहे. आणि मला अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलता येतील, परंतु तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की ही निवडणूक ही केवळ राणे साहेबांची निवडणूक नाही तर ती आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांची निवडणूक आहे. मोदी साहेबांनी एक चमत्कार घडून दाखवला भारतामध्ये. मोदी साहेबांनी दाखवून दिलं की भारतामध्ये केवढी ताकद आहे. त्यांनी 10 वर्षापूर्वी घोषणा केली मेक इन इंडियाची आणि आज जगामध्ये शस्त्रास्त्र पुरवणारा 3रा क्रमांकाचा देश हा भारत देश आहे. आपण शस्त्रास्त्र आयात करायचो. आज अनेक लोक भारताकडून विमान खरेदी करण्यासाठी, भारताकडून तोफा खरेदी करण्यासाठी, भारताकडून रणगाडी खरेदी करण्यासाठी आपल्या नंबर लावतात. आपल्या देशाची क्षमता काय हे मोदी साहेबांनी ओळखलं. आपल्या देशातल्या गोरगरीब जनतेला उपचार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 1 मेडिकल कॉलेज असलं पाहिजे म्हणून घोषणा केली. आणि नुसती घोषणा केली नाही तर ते त्यांनी करून दाखवलं. आपल्या लोकांना मोफत उपचार मिळाला पाहिजे अशी केवळ घोषणा केली नाही तर त्यांनी 5 लाखापर्यंत उपचार सर्वांना मोफत करायची योजना त्या ठिकाणी आणली. ज्यांची घरं नव्हती त्यांना घरं दिली, ज्यांच्याकडे शौचालय नव्हती शौचालय दिली, ज्या महिलांच्या घरामध्ये गॅस नव्हता त्यांना गॅस दिला, घरोघरी नळ पोचवायचं त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न आज ते पूर्ण करतात. आणि केवळ घोषणा करून काम करत नाही तर प्रत्यक्षामध्ये ते त्याची अंमलबजावणी करून दाखवतात. त्यांनी ठरवलं होतं की महिलांनी ड्रोन चालवायला शिकवणार. आपल्याकडे ड्रोनची शेती होत नाही, म्हणजे शेतीवर फवारणीमध्ये ड्रोन नसते तर आपले 1-2 मिनिटे 5 मिनिटे अशा आपल्याकडे जमीन असतात. परंतु पंजाब सारखा प्रदेश आहे, मध्य प्रदेश सारखा प्रदेश आहे, राजस्थान सारखा प्रदेश आहे, ह्याच्यामध्ये मोठे मोठी शेतं असतात आणि त्या ठिकाणी ड्रोनने स्प्रेन केलं जातं. आज त्यांनी महिलांना ड्रोन निधी नाव दिलं होतं आणि त्यांनी प्रत्यक्षामध्ये ती स्कीम तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी साधी सही सुद्धा केली आहे. आणि म्हणून ज्यावेळेला सत्ता पालन झाला त्यावेळेला 1500 कोटी रुपयाचं काबूचं धोरण हे या सरकारने मंजूर केले. आता सुद्धा काल तुम्ही मीटिंग घेतलेली होती, कारण आम्ही जरी खरेदी करण्यासाठी पैसे देण्याची कबुली दाखवलेली असली तरी त्या ठिकाणी आता आचारसंहिता चालू आहे आणि त्याच्यामुळे मी एक मीटिंग घेतलेली होती काजू कारखान्यात आणि त्याच्यामध्ये 120 रुपये काजू कारखान्यात द्यावे आणि आचारसंहिता संपल्यानंतर 10 रुपये जे डिक्लेअर केले ते शासनाने द्यावे. त्याप्रमाणे 120 रुपये परंतु पुढच्या वर्षीपासून काजूची खरेदी ही सुरू केली जाणार आहे. काजूची एका खरेदी शासनाने सुरुवात केली की आपोआप काजूचा दर स्थिर राहणार आहे. या ठिकाणी राणेसाहेब आपण परत केंद्रामध्ये मंत्री म्हणून जाणार आहे. इथल्या काजूच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जी आपण इम्पोर्ट ड्युटी कमी केलेली ती पूर्ववत करण्याची आवश्यकता आहे, कारण आफ्रिकेचा काजू विकतो आणि आपल्या काजूचा दर पडतो. आपल्या काजूशी आफ्रिकेचा जर कंपॅरिझन होऊ शकत आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो की दोडामार्गमध्ये इथं नगराध्यक्ष उपस्थित आहेत होता. जी मागणी केली इथं नाट्यगृह पाहिजे, इथं नगरपालिकेला नवीन इमारत पाहिजे, त्या ठिकाणी पंचायत समिती हॉस्पिटल एक गोष्ट शिल्लक केलेली तर पाणी पुरवठा योजनेसाठी फिल्ट्रेशन प्लांट पाहिजे होता 2 कोटी रुपयाचा. अनेक गोष्टी तुमच्याकडे होणार आहेत
या सगळ्या गोष्टी खेळायचं अशी एक गोष्ट शिल्लक नाही की जी तालुक्याची निर्मिती राणीसाहेब आपण केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी होत्या या तालुक्यामध्ये सगळ्यांच्या सगळ्या दूर करण्यासाठी सर्व पैसे खात्री देऊ इच्छितो की जे जे उद्घाटन असतं दोडामार्ग तालुक्यामध्ये आम्ही आवर्जून एकाच व्यक्तीला या ठिकाणी बोलवतो आणि ती व्यक्ती म्हणजे आदरणीय राणीसाहेब आणि ज्या ज्या वेळेला राणीसाहेबांना दोडामार्ग तालुक्यामध्ये बोलवलं जातं अत्यंत अगत्यपूर्वक प्रत्येक वेळेला ते येतात एवढं त्यांचं दोडामार्ग तालुक्यात असले नाही आणि म्हणून हे सगळं सांगण्यासाठी उद्देश एकच आहे वाडी वाडीवर जाऊन सांगितलं पाहिजे की ज्यांच्यामुळे या तालुक्याची निर्मिती झाली ज्यांच्यामुळे पुढच्या काळामध्ये मुलांना रोजगार मिळणार त्यांना आयुष्यामध्ये कधी मतदान करायची संधी तुम्हाला मिळाली नाही ही पहिल्यांदा संधी आहे की आपल्यासाठी ज्या नेत्याने काहीतरी केलं त्या नेत्याच्या उपकारामधून उतराई होण्यात आणि ती संधी आपण सोडू नये अशी मी आपल्याला मनापासून विनंती करतो लोकांची एक अपेक्षा असते की मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटावं या ठिकाणी तुम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते राणेसाहेबांना प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही परंतु त्या तालुक्याचा आमदार म्हणून आणि विशेषतः सिंधुदुर्ग योजनेचा अध्यक्ष म्हणून आपण असंख्य गोष्टी लोकांसाठी करतो ह्या सर्व योजना राणेसाहेबांची जे MSME आहेत त्याच्या अनेक योजना आहेत उद्योग खात्याच्या अनेक योजना आहेत आणि ह्या सगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आहेत महिलांसाठी आहेत आणि ह्या योजना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत त्याचं नियोजन केलं पाहिजे जेणेकरून येत्या 6 महिन्यांमध्ये या तालुक्याचं संपूर्ण रूप बदललं पाहिजे आणि या दृष्टीने मी माझा जो दौरा लावला त्या दौऱ्यामध्ये भाषण करायची नाही तर आपण प्रत्येक वाडीवाडीवर जायचं तिथल्या अपेक्षा काय आहेत तिथल्या अडचणी काय आहेत या आपण समजून घेऊ आणि पुढच्या काळामध्ये आपण त्या अडचणी कशा दूर करता येईल आणि दोघांना तालुका कसा संपन्न करता येईल याच्याबद्दल अवश्य काम करू तुमच्यापैकी अनेक लोक काजूचे शेतकरी आहेत काजूला फ्लॉवरिंग सीझनला पाणी दिलं तरी 1.5 पटीने काजूचं उत्पन्न वाढतं परंतु त्याची स्कीम आतापर्यंत अस्तित्वात नव्हती नव्या सरकारने ही स्कीम अस्तित्वामध्ये आणली आहे काजूच्या खरेदीची स्कीम अस्तित्वामध्ये आणलेली आहे आणि त्याच्यामुळे या दोडामार्ग तालुक्याचा चेहरा मोहरा बदलताना पर्यटनाचं सुद्धा विशेष असं महत्त्वाचे प्रकल्प लवकरच आपण या तालुक्यामध्ये सुरू करून जे अर्धवट राहिलेले होते त्याची कामं आता सुरू झालेली आहेत आणि मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की तुम्ही राणेसाहेबांना या ठिकाणी 90% मतदान मिळवून द्या जो जो दोडामार्ग तालुक्याचा विकास राहिलेला असेल त्या 6 महिन्यामध्ये आपण पूर्ण करू एवढं आपल्याला निश्चितपणे आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र